आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच. कसलं शासन प्रशासन लक्ष देत नाही. धरणग्रस्तांच्या मागणीकडे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं संतापलेल्या धरणग्रस्तांनी आपल्या न्याय मागणीसाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. आज पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच होतं. आंदोलकांची प्रकृती खालावली आहे आणि याचा परिणाम धरणग्रस्तात अस्वस्थता पसरली आहे. बुडीत गाव भांडणे व मौजे बांबवडे येथील धरणग्रस्तांचा येथे लढा सुरू झाला आहे. या लढ्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं. आंदोलकांची प्रकृती ढासळत चालली आहे. काळमवाडी धरणग्रस्त 1989 साली कागल धरणग्रस्त वसाहतीमध्ये मौजे बांबवडे ही वसाहत प्रस्थापित झाली. प्रस्थापित जागेपैकी पाण्याची टाकी, शाळा, क्रीडांगण, गावचावडी, रेशन धान्य दुकान हा वापर रेखांकनानुसार विस्थापित धरणग्रस्तांनी करण्याचा आहे. असे असताना सिद्धिविनायकाचे मंदिर बांधणे कामी गेली. 10 ते 15 वर्ष 002R जागेसाठी विस्थापितांच्या ग्रामसभेमध्ये वेळोवेळी प्रश्न मांडला, पण कोणताच निर्णय घेतला गेला नाही. अनेक धरणं आंदोलन झाली, पण तोडगा निघाला नाही. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह प्रतिनिधी बरकतभाई पन्हाळकर. कागलच्या माळावरती येऊन जवळपास आम्हाला 25 ते 30 वर्ष झाली. आजपर्यंत आमच्याकडे कोणी शासनाने कधी लक्ष दिलेलं नाही आहे आणि आम्ही भांडणेपैकी होडा या गावचे रहिवासी असून 1987 साली आम्ही तिथे आमची सगळी लोकवस्ती तिथं 15 ते 16 कुटुंब पहिल्यांदा आलेलं आहे. त्यानंतर बांबर्डे या गावची लोकं त्या ठिकाणी 2 वर्षानंतर आलेले आहेत. परंतु ज्या शासनाने प्रयोजनासाठी वगैरे जागा दिलेल्या आहेत त्यात असं झालेलं आहे की बांबडे लोकांनी हे तिथे विरोध केलेला आहे की तुम्हाला ह्या जागा वापरता येणार नाहीत. तर याचा आम्हाला शासनानं तिथं हे करावं की ज्या जागा दिलेल्या आहेत त्याची पाहणीसा करून आम्हाला तिथून एकतर मंदिर किंवा बाकीच्या ज्या जागा आहेत त्या आमच्या ताब्यात द्याव्या. व आमची जी मागणी आहे, आता जवळ आम्ही 26 जानेवारीपासून 5 दिवस झाले आज उपोषण करतो आहे. आमची 5 लोकं हॉस्पिटलला ॲडमिट आहेत, तरीसुद्धा आमच्याकडे शासनाने कोणी लक्ष दिलेलं नाही. तर याचा आम्ही निषेध करत आहे.